नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला फक्त गोष्ट एवढीच लक्षात ठेवायची आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा त्या एक्झामचा टाइम टेबल आला असो किंवा नसो तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एक्झामचा टाइम टेबल जाहीर झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टाइम टेबल बनवणे हे साफ चुकीचं आहे ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्याचे आता नवीन राज्यपाल कोण असणार आहेत जनरल गुरमित सिंह असं त्यांचं नाव आहे आता या ठिकाणी अलीकडील चार पाच दिवसामध्ये चार वेगवेगळ्या राज्यांचे जे काही राज्यपाल आहेत ते बदलण्यात आले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया पहिलं आहे तमिळनाडू राज्य तमिळनाडूचे नवीन राज्यपाल आहेत आता आर एन रवी दुसरं राज्य आहे पंजाब राज्य पंजाब राज्याचे नवीन राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित त्यानंतर तिसरं राज्य आहे नागालँड राज्य नागालँडचे नवीन राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि हे ऑलरेडी आसाम राज्याचे सुद्धा राज्यपाल आहेत म्हणजेच नागालँड राज्याचा जो काही राज्यपाल पदाचा जो काही अतिरिक्त पदभार आहे तो यांच्याकडे देण्यात आला आहे आणि चौथं राज्य आहे उत्तराखंड आणि उत्तराखंड राज्याचे जे काही नवीन राज्यपाल का आहेत जसं की आपण आत्ताच पाहिलं गुरमित सिंग अशा प्रकारे हे चार बदललेले राज्यपाल आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल मध्ये बारा प्रश्न असतात बारा प्रश्न झाल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच जागतिक बंधुत्व आणि क्षमा दिवस कधी साजरा केला जात असतो याला इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या वर्ल्ड ब्रदरहूड अँड फॉर्ग्युनेस डे हा कधी सेलिब्रेट केला जातो तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेरा सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक बंधुत्व आणि क्षमा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो या ठिकाणी मग ऑप्शन नंबर ए बी आणि सी मध्ये वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत त्या तारखांना कोणते दिवस आपण साजरा करतो त्याच्यावरती नजर टाकूया सुरुवातीला ऑप्शन नंबर ए दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला दोन महान व्यक्तींची आपण जयंती साजरा करतो ते कोण आहेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोन व्यक्तींची जयंती असते ती आपण दोन ऑक्टोबरला साजरा करतो त्याच्यानंतर आहे ऑप्शन नंबर बी एक जानेवारी एक जानेवारीला विद्यार्थी मित्रांनो आपण डीआरडीओ चा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं ची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठावन ला डीआरडीओ ची स्थापना झाली डीआरडीओ चे सध्याचे मग अध्यक्ष कोण आहेत त्यांचं नाव आहे जी सतीश रेड्डी आणि ऑप्शन नंबर सी मध्ये आहे अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबरला आपण साजरा करतो जागतिक प्रथमोपचार दिवस म्हणून आपण साजरा करतो अकरा सप्टेंबरला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार एकवीस हे किती जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जात आहे किंवा किती जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहे तर या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास सहाशे अठ्ठ्याण्णव वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे स्वच्छ सर्वेक्षण राबवले जाणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जवळपास चार पाच पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या आपल्या भारत देशातील जवळपास सहाशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांमधील सतरा हजार चारशे पंच्याहत्तर गावांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या कोणत्या मिशनच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जाईल असं विचारलं तर स्वच्छ भारत मिशन जे काय आहे त्याचा दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत हा सुरू करण्यात आलेला आहे तिसरा घ्या तुम्हाला जर असं विचार हे जे काही मिशन आहे स्वच्छ भारत मिशन हे कधी लॉन्च करण्यात आलं तर हे दोन हजार चौदा ला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आहे आणि या ठिकाणी हे जे काही मिशन आहे स्वच्छ भारत मिशन याचा मागचा मेन पर्पज काय आहे उद्देश काय आहे तर तो उद्देश लिहून घ्या उघड्यावरती शौच करणे हे बंद करणे आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारणे हा याच्या मागचा प्रमुख हेतू आहे आणि शेवटचं एक पाचवं वाक्य लिहून घ्या हे जे काय मिशन आहे स्वच्छ भारत मिशन याचं स्लोगन काय आहे असं परीक्षेला विचारलेलं आहे म्हणजेच काय स्लोगन म्हणजे काय घोषवाक्य तर ते घोषवाक्य लिहून घ्या स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल असं याचं घोषवाक्य आहे समजल्या गोष्टी व्यवस्थित माझं जे काही प्रेझेंटेशन आहे हे जर तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जो रूट असं त्या प्लेअरचं नाव आहे काय नाव आहे जो रूट असं त्या प्लेअरचं नाव आहे तुम्ही मला फक्त कमेंट करून सांगायचे हा जो काय प्लेअर आहे तो कोणत्या देशाचा प्लेयर आहे हे फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी कोणत्या अवॉर्ड बद्दल बोलण्यात आला आहे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं आहे तर या पुरस्काराबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या चार पाच गोष्टी लिहून घ्या सर्वप्रथम पुरस्काराचं नाव लिहून घ्या आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा कधी सादर करण्यात आला किंवा कोणाच्या हस्ते सादर करण्यात येतो तर हा सी द्वारे सादर करण्यात येतो सीचा फुल फॉर्म काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या ठिकाणी हा जो काही पुरस्कार आहे तो सर्वप्रथम केव्हा देण्यात आला तर दोन हजार एकवीस पासूनच याला सुरुवात झाली मग या ठिकाणी दोन हजार एकवीस पासून कोणाकोणाला हा पुरस्कार देण्यात आला प्रत्येक पर्टिक्युलर महिन्यामध्ये त्याच्यावरती आपण नजर टाकूया सर्वप्रथम जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये देण्यात आला आपल्या ऋषभ पंत यांना त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये देण्यात आला रविचंद्रन अश्विन यांना त्याच्यानंतर मार्च मध्ये देण्यात आला भुवनेश्वर कुमार यांना त्याच्यानंतर एप्रिल मध्ये देण्यात आला बाबर आजम यांना त्याच्यानंतर मे दोन हजार एकवीस मध्ये देण्यात आला मुशफ फिकर रहीम यांना त्याच्यानंतर जून मध्ये देण्यात आला डेवन क्वान्वे यांना आणि लास्ट महिना जो काही संपला होता जुलै महिना त्याच्यामध्ये देण्यात आला शाकिब अल हसन आणि या ठिकाणी ऑगस्ट मध्ये देण्यात आला जो रूट या प्लेअरला ठीक आहे समजल्या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नुकतीच पहिली ब्रेस्ट मिल्क पंप बँक कुठे उघडण्यात आली आहे किंवा कुठे उघडली गेलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे काय नाव आहे याचं फर्स्ट ब्रेस्ट मिल्क पंप बँक आणि पंजाबमध्ये पर्टिक्युलरली कुठे असं विचारलं तर लुधियाना या ठिकाणी पहिली ब्रेस्ट मिल्क पंप बँक उघडण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी पंजाबचे मुख्यमंत्री आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे आता या ठिकाणी ही जी काही बँक आहे फर्स्ट मिल्क पंप बँक एक घ्या घ्या या ठिकाणी असं की जे आरोग्य कर्मचारी आहेत हेल्थ एम्प्लॉई आहेत ते आईचे दूध बाहेर काढतील आणि जे नवजात शिशू असतील नवीन जन्मलेले आपले छोटे छोटे बाळ असतील त्यांना देतील ज्यांना लॅचिंगमध्ये दे अडचण येते किंवा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बाळाला स्तनपान करताना आईला अत्यंत वेदना होतात या परिस्थितीमध्ये हे दूध त्यांना देण्यात येईल आरोग्य कर्मचाऱ्यांच्या द्वारे या ठिकाणी याला नाव काय ठेवण्यात आलं आहे फर्स्ट ब्रिस्ट मिल्क पंप बँक असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी साथी, साथी कार्ड योजना कोणी सुरू केली आहे म्हणजेच काय रोजंदारीवरती काम करणाऱ्या म्हणजे काय डेली वेजेसवरती काम करणाऱ्या लोकांसाठी तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आदित्य चोप्रा यांच्याद्वारे रोजंदारीवरती काम करणाऱ्यांसाठी साथी कार्ड योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत ही जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल लिहून घ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रशंसित धोरण ही संकल्पना आहे ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉईंट लिहून घ्या चित्रपट उद्योगामध्ये जे काही रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आहेत त्या काम करणाऱ्या व्यक्तींना मदत करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश असणार आहे आणि तिसरा एक पॉईंट लिहून घ्या हा जो काही चित्रपट उद्योग आहे त्या उद्योगामध्ये जे काही काम करणारे कामगार आहेत हे कार्ड त्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य विमा शालेय शुल्क भत्ता आणि अन्न शिधा मिळवण्यासाठी पात्र करणार आहे तर अशा प्रकारची प्रकार ही जी काही योजना आहे किंवा अशा प्रकारचे हे जे काय कॅम्पेन सुरू केलं आहे साथी कार्ड कॅम्पेन हे कोणी सुरू केलं आहे आदित्य चोप्रा यांनी अशा प्रकारे पुढचा प्रश्न पडा प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच बीएसएफ चे बीएसएफ चे म्हणजेच काय बॉर्डर सेक्युरिटी फोर्स चे नवीन डीजी म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे नवीन डी जी डीजीचा फुल फॉर्म काय डायरेक्टर जनरल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो महासंचालक क्लिअर तर या ठिकाणी सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी के सिंह म्हणजेच कोण पंकज कुमार सिंह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या व्यक्तींची डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बीएसएफ मध्ये या ठिकाणी मग ऑप्शन नंबर ए बी आणि डी मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची वेग 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 नावे दिली आहेत ते कोण आहे त्याच्यावरती नजर टाकूया सुरुवातीला आहे ऑप्शन नंबर ए भूपेंद्र पटेल हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याचे नवीन चीफ मिनिस्टर आहेत नवीन मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर आहे राकेश असताना हे कोण होते माजी डीजी होते माजी महासंचालक होते बी एस एफ चे आणि आता त्यांची काय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस कमिशनर ऑफ दिल्ली पोलीस या असं त्यांना बनवण्यात आलं आहे आणि ऑप्शन नंबर डी मध्ये आहे निर्लेप सिंग राय म्हणजेच काय एन एस राय हे कोण आहेत एन एफ एल चे आता ते कोण आहेत सीएमडी आहेत म्हणजेच काय चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आणि एन एफ एलचा चा फुल फॉर्म काय नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडचे ते कोण आहेत सीएमडी आहेत आपण असं कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर या ठिकाणी बीएसएफचे नवीन डीजी असणार आहेत पंकज कुमार सिंह या ठिकाणी मग कोणत्या दलाबद्दल बोलण्यात आलं बीएसएफ दलाबद्दल दला बोलण्यात दला? आलं तर लगेच आपण बीएसएफ बद्दल चर्चा करूया आत्ताच फॉर्म सांगितला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल असं मराठीमध्ये म्हणता येईल आजार सुंदर असा त्यांचा लोगो या ठिकाणी बीएसएफ या दलाची स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला महासंचालक आहेत पंकज कुमार सिंह हे जे काय बीएसएफ आहे त्याचं बोध वाक्य काय आहे आजीवन कर्तव्य इंग्रजीमध्ये म्हणता येईल ड्यूटी अन टू डेथ आणि या बीएसएफचं मुख्यालय आहे नवी दिल्ली प्रस्न प्रस्न है? या ठिकाणी अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणत्या आय एन एस ला राष्ट्रपती रंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे इंग्रजीमध्ये या अवॉर्डला म्हणता येईल काय म्हणता येईल प्रेसिडेंट कलर अवॉर्ड तर या ठिकाणी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय एन एस हंस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आय एन एस हंस असं त्याचं नाव आहे ज्या ठिकाणी याला राष्ट्रपती रंग पुरस्कार किंवा प्रेसिडेंट कलर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर या पुरस्काराबद्दल दोन वाक्य लिहून घ्या पहिलं वाक्य लिहून घ्या हे जे काय पुरस्कार आहे राष्ट्रपती कलर अवॉर्ड किंवा रंग पुरस्कार हा भारताच्या कोणत्याही लष्करी तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या याला दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं निशान म्हणून देखील ओळखलं जातं जे एक चिन्ह आहे जे सर्व युनिट अधिकारी त्यांच्या गणविषयाच्या डाव्या हाताच्या बायावरती घालत असतात हा सुद्धा पॉइंट एका बाजूला लिहून घ्या नाही परंतु माहिती असणं गरजेचं आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पळ्या प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय आहे त्या पुस्तकाचं नाव आहे बॅक टू द रुट्स तर या ठिकाणी हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं आहे पर्याय क्रमांक ए ऍक्ट्रेस तमन्ना भाटिया यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे पुस्तकाचं नाव आहे बॅक टू द रुट्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीस मधील जेवढेही महत्वाचे महत्वाचे पुस्तक असतील आणि त्यांचे जे काही लेखक असतील याच्यावरती जवळपास आपण पन्नास पुस्तकांचा मास्टर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्हाला वेळ भेटला तर अवश्य हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या मध्ये जा त्या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला भेटून जाईल अत्यंत इम्पॉर्टंट हा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे महत्वाचे पुस्तक आणि त्याचे ऑथर आपण कव्हर केलेले आहेत कदाचित तुम्हाला याच्यातीलच प्रश्न तुम्हाला परीक्षेला बघाव्यास भेटून जातील ठीक आहे चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या मंत्रालयाने बुजुर्गो की बात देश के साथ नावाचे कॅम्पेन नावाचे कार्यक्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संस्कृती मंत्रालय ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मिनिस्ट्री ऑफ कल्चर तर या ठिकाणी संस्कृती मंत्रालयाने बुजुर्गो की बात देश के साथ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए बी आणि सी मध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाची नावे दिली आहेत त्या मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया सुरुवातीला आहे आरोग्य मंत्रालय म्हणजेच काय हेल्थ मिनिस्ट्री आणि हेल्थ मिनिस्ट्रीचे सध्याचे काही मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय म्हणजेच काय एज्युकेशन मिनिस्ट्री आणि सध्याचे जे काय एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय धर्मेंद्र प्रधान आणि त्याच्यानंतर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल टेक्स्टाईल मिनिस्ट्री आणि टेक्स्टाईल मिनिस्टर कोण आहेत सध्याचे पियुष गोयल सर्व या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संस्कृती मंत्रालय ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजेच काय संस्कृती मंत्रालय आणि या संस्कृती मंत्रालयाचे जे काही मिनिस्टर आहेत कॅबिनेट मंत्री आहेत ते कोण आहेत जी किशन रेड्डी अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाची ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हमेंत धनजी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हमेंत धनजी असं त्यांचं नाव आहे ते कोण आहेत भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत आणि त्यांची नियुक्ती कोठे करण्यात आली आहे ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पोहोचव प्रश्न क्रमांक अकरावा अगदी इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच जगातील सर्वात मोठी रक्त चाचणी कोठे सुरू झालेली आहे म्हणजेच काय वर्ल्ड लार्जेस्ट ट्रायल ऑफ ब्लड टेस्ट हे कुठे सुरुवात झाली आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन म्हणजेच युनायटेड किंगडम या देशामध्ये दे जगातील सर्वात मोठी रक्त चाचणी सुरू झालेली आहे याच्या मागचं कारण काय तर कारण लगेच लिहून घ्या पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग शोधण्यासाठी अशा प्रकारची ब्लड टेस्ट घेण्यासाठी सुरुवात झाली आहे ब्रिटन या देशामध्ये मग या ठिकाणी कर्करोग या रोगाबद्दल बोलण्यात आला ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल कॅन्सर या ठिकाणी मग लगेच आपण कॅन्सर डे कधी असतो तर तो असतो चार फेब्रुवारीला आणि दोन हजार एकवीस मध्ये जो काही कॅन्सर डे आहे त्याच्यासाठीची काय थीम आहे दोन हजार एकवीस साठी ती थीम काय आहे आय एम अँड आय व्हील अशा प्रकारची थीम आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जानेवारी ते डिसेंबर मधील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत आणि त्या दिवसाची जी काही थीम आहे त्याच्यावरती आपण ऑलरेडी सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल अशा प्रकारे चार महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आणि त्यांची थीम आहे त्याच्यावरती व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेली आहेत हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला प्ले मध्ये दिसून येतील ठीक आहे तर या ठिकाणी ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्वात मोठी रक्त कशासाठी पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग शोधण्यासाठी तर या ठिकाणी ब्रिटन युनायटेड किंगडम बद्दल तीन गोष्टी लिहून घ्या पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पळ्या प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये राजा महेंद्र प्रतापसिंह विद्यापीठाची पायाभरणी होणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलीगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शहरामध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह हो विद्या या विद्यापीठाची पायाभरणी होणार आहे तर या अलीगड बद्दल आपण चार पाच दिवसापूर्वी न्यूज पाहिली होती या अलीगडचं नाव बदलून ना आता काय ठेवण्यात येणार आहे असं नाव ठेवण्यात आलं आहे ही सगळं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची हो आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे हो प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये मराठी हा अवश्य कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार एकवीस साठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सचिन तेंडुलकर रवी शास्त्री एम एस धोनी की राहुल द्रविड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं महत्वा आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद